नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा, बघूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीच्या विश्रामबाग मध्ये हमडोळ जातीचा सर्प सापडला। सर्प मित्र आणि विश्रामबाग पोलिसांमुळे सर्पाला मिळाले जीवदान। महामडूळ सर्प वन विभागाच्या केला स्वाधीन। विश्रामबाग पोलीस मुख्यालयानजीकच्या पुला शेजारी प्रशांत जाधव यांना महामडूळ जातीचा सर्प आढळून आला। या सर्पाचे वैशिष्ट्य म्हणजे याला दोन्ही बाजूला तोंड असते। अशा प्रकारचे सर्प हे दुर्मिळ असतात, त्यामुळे या सर्पाची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते। हा महामडूळ जातीचा सर्प सहसा कोठे सापडत नाही। आज सायंकाळी प्रशांत जाधव नावाचे एक सर्पमित्र पोलीस मुख्यालयाच्या हॉकी ग्राउंडवरून जात असताना एका नाल्याशेजारी त्यांना हा सर्प आढळून आला आहे। सदरचा सर्प हा जाधव यांनी ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या हवाली केला। माझं नाव प्रशांत भोपट जाधव, विश्रामबाग पोलीस लाईनमध्ये राहिला आहे। मी विश्रामबाग पोलीस स्टेशनजवळील हॉकीच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी आलो होतो। तिथून घरी जात असताना मला एका नाल्याच्या साईडला मामडूळ जातीचा साप पकडला दिसला। तो मी पकडून विश्रामबाग पोलीस स्टेशनला जमा केला। त्यांनी वन विभागाला संपर्क साधून तो त्यांच्या ती सुपूर्द केला। कशा प्रकारे तू दिला असतो, तुला काय वाटलं, तू जर दिलं नसतं तर काय झालं असतं सापच? जर हा साप मी पोलीस स्टेशनला जमा केला नसता तर याची बाहेर तस्करी झाली असती आणि वाईट प्रकारे उपयोग झाला असता। आज सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या समोर पुलाच्या शेजारी इसमनामे प्रशांत जाधव हा पोलीस कॉलनीमधील मुलगा आहे। त्यांनी त्या ठिकाणी एक रस्त्यावर निघालेला मांडूळ जातीचा सर्प त्याने पकडला आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनला घेऊन आला। पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर आम्ही तो पाहिला। त्यानंतर आम्ही या ठिकाणी जो वनविभाग आहे त्या वनविभागाला त्याबाबत माहिती कळवली आणि वनविभागाचे लोक या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे त्याबाबत योग्य ती पुढील कार्यवाही करण्यासाठी कळवलेलं आहे आणि तो त्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी येऊन सदर मांडूळ जातीचा सर्प आहे तो घेऊन गेलेला आहे। धन्यवाद। बोला सर। जो प्रशांत जाधव म्हणून जो मुलगा आहे त्याला त्या गर्दीमध्ये तो सर्प दिसल्यानंतर त्याने हुशारी दाखवली आणि प्रामाणिकपणे तो ताब्यात घेतला। अन्यथा त्या ठिकाणी काही गैरप्रकार घडला असता, परंतु त्याने प्रामाणिकपणे तो सदरचा साप पकडला आणि त्याला या ठिकाणी कोणती इजा न होऊन देता घेऊन आलेला आहे। त्याच्या या प्रामाणिक पणाबद्दल सुद्धा त्याचं कौतुक आम्ही केलेलं आहे। पोलीस स्टेशनच्या वतीने त्याचे सुद्धा आभार मानलेले आहेत। धन्यवाद।